मानवी नातेसंबंधात अनेकदा हेवेदावे राग दुरावा निर्माण होतो. त्यातूनच कुटुंबातील नात्यांची उपेक्षा सुरू होते. अनेकांची ही उपेक्षा मृत्यूपश्चातही संपत नाही. याचंच उदाहरण म्हणजे मृत्यूच्या पश्चातही काही लोक या कारणाने मृतदेह दहन केल्यानंतर अस्थीचं विसर्जन करत नाहीत. अशाच काही अस्थी सध्या वैकुंठ स्मशानात दिसून आल्यात. हिंदू धर्मामध्ये अंत्यसंस्कारानंतर मृत व्यक्तीच्या अस्थी नदीमध्ये सोडणे बंधनकारक मानले जाते. त्याशिवाय आत्म्याला मुक्ती मिळत नसल्याचे सांगितले जाते. मात्र वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अनेक वर्षापासून अनेकांच्या अस्थींची गाठोडी धूळ खात पडली आहे. या अस्थी अद्यापही मुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. मानवी नाते अत्यंत गुंतागुंतीचे असे असं म्हटलं जातं. या नात्यामध्ये अनेकदा राग, लोभ, मत्सर पाहायला मिळतात. परंतु दुरावा येतो. परंतु हा दुरावा काही वेळा इतक्या पलीकडे जातो. त्याचं उदाहरण आता सध्या आपल्याला पाहायला मिळतं. आपण सध्या वैकुंठ स्मशानभूमीत आहोत आणि आपण जिथे थांबलो आहोत ती म्हणजे अस्थी खोली आहे. इथं आपल्याला उदाहरण असं पाहायला मिळतं, ते म्हणजे मृत्यूच्या पश्चात नंतरही नातेवाईकांकडून या ज्या आपले नातेवाईक आहेत ते गेल्यानंतर त्यांच्या अस्थी विसर्जन करण्यात येतं. ते अस्थी विसर्जित केल्या जात नाही आहे. काही कारणं असू शकतात, परंतु मृत्यूनंतरही त्यांच्या वाटेला उपेक्षा आलेली आपल्याला इथे पाहायला मिळते. हिंदू संस्कृतीनुसार मृत्यूनंतर सावडण्याचा कार्यक्रम असतो आणि जी अस्थी असते ती वाहत्या पाण्यात विसर्जित केलेली जाते आणि ती विसर्जित केल्यानंतर त्या जीवाला मुक्ती मिळते असं हिंदू धर्म सांगण्यात येतो. परंतु आता जर आपण इथे पाहिलं तर या अस्थिखोलीमध्ये अनेक अस्थी आपल्याला दिसतात आणि इथलच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते की कित्येक वर्षापासून त्या अस्थींचे जे कोणी नातेवाईक आहेत ते देखील या अस्थी विसर्जित करायला किंवा त्या घ्यायला आलेल्या नाही आहेत. काही अस्थी जर आपण पाहिल्या तर त्यामधील 5 ते 10 किंवा 10 किंवा 15 वर्ष उलटून गेलेल्या आहेत. त्यातल्या तारखा देखील दिसत नाही आहे. काळ्या, लाल आणि पांढऱ्या फडक्यामध्ये ह्या अस्थी बांधलेल्या आहेत आणि अनेक वर्ष उलटून गेल्यानंतर देखील नातेवाईकांनी त्या विसर्जित करण्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. वैकुंठ स्मशानभूमीतील अस्थी ठेवण्याची खोली समाजातील विदारक चित्र दर्शवते. मानवी नात्यामधील असंवेदनशीलता कोणत्या थराला जाऊ शकते याचे जिवंत उदाहरण येथे पाहायला मिळते. वर्षानुवर्ष धूळखात पडलेली आणि झळमट्यांमध्ये गुरफटलेली अस्थींची गाठोडी पाहताना मन हेलावून जाते. माणसे इतकी निर्दयी कशी असू शकतात आणि अस्थि विसर्जना इतकाही वेळ आपल्याकडे नसावा ही तर खरी शोकांतिकाच आहे. स्मशानभूमीतील कर्मचारी काही वर्षानंतर वाट पाहून स्वतःच या अस्थींचे पाण्यात विसर्जन करून टाकतात. असे करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही अशी प्रतिक्रिया यावेळी काही कर्मचाऱ्यांनी दिली आहे. असेच महानगरपालिकेचे काही कर्मचारी आपल्यासोबत आहे जे या वैकुंठ स्मशानभूमीची सर्व पाहणी पाहतात. एकंदरीत तुम्ही इथे काम करता, अस्थीची खोली आहे आणि एकदा म्हणजे मृत्यूनंतर ती जी राख असते ती इथे बांधली जाते अस्थी म्हणून, मग ती नंतर घ्यायला येतात लोक, असे किती उदाहरणं आहेत की जी अनेक वर्षानंतर घ्यायलाच आलेले नाही आहेत. असे साधारण आपण मोजली तर साधारण 20 ते 25 अशा अस्थी आहेत की ज्या घ्यायला आलेली नाही आहेत. नागरिक घ्यायला आलेले नसतात आणि काय आहे आम्ही ते त्याची विल्हेवाटही लावू शकत नाही, कारण त्या अस्थी अशा अस्थी हा धार्मिक प्रश्न आहे. लोकांच्या भावना दुखवल्या जाऊ शकतात, त्यामुळं आपण त्याच्या काही विल्हेवाट लावू शकत नाही. ते आम्ही असंच ठेवून देतो आणि ज्यांच्या आहेत ज्यांना न्यावेशा वाटतात ते वर्षांनीसुद्धा येतात आणि घेऊन जातात, त्यामुळं आम्ही विल्हेवाट लावू शकत नाही. आणि ह्या अशाच आम्ही त्यासाठी सेपरेट, तुम्ही पाहिला आहात, सेपरेट रूम बांधलेला आहे आणि तिथे आम्ही त्या स्टोअर करून ठेवलेले आहेत. जे अनेकदा जुने कपडे झालेले आहेत आणि त्या अस्थी ज्या आहेत खूप वर्षापासून, त्या साधारणतः किती जुन्या अस्थी आहेत इथे? साधारणतः ह्या अस्थी 10 ते 12 वर्षापूर्वीच्या आहेत. काही नागरिक आलेले नसतात आणि असा बरेचदा घडतं की जो बेवारस कोण असेल तर त्याच्या परिसरातली लोकं त्याचे दहन करतात, पण ते लोक त्यांना त्यांच्या धार्मिक कार्याचा काही संबंधच नसतो, कारण त्यांना बेवारस असल्यामुळं त्याचे खास असे कोणी नातेवाईक नसतात, त्यामुळं ती लोकही लक्ष देत नाही. त्यामुळंच हा प्रकार वाढतो की जे जास्तीचे जे पडले आहेत, जास्त दिवस झालेत घ्यायला आले नाहीत, ते अशा लोकांपैकीच आहेत, त्यामुळं आलेले नाही आहेत. एवढंच म्हणजे बेवारस आणि नातेसंबंधापैकी पण काहीतरी असेल ना? नातेसंबंधामध्ये असतात, पण मोस्टली नातेसंबंधवाले घेऊन जातात, ठेवत नाहीत. म्हणजे असं होऊ शकतं की घरामध्ये कणं जे कलह असेल, काही त्यांचं मत काही म्हणजे दुःख वैयक्तिक मतभेद असतील तर कदाचित घेऊन जात नसतील ते, त्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही, परंतु बेवारसचं प्रमाण जास्त आहे.
म्हणजे आपण जर पाहिलं तर दोन्ही महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते देखील कोंडीत अडकलेले आहेत. ही जे एक धार्मिक विधी आहे त्यामुळं जे आस्थी कलश आहेत ते विसर्जित देखील करत नाही आहेत. त्यामुळे कित्येक वर्षापासून हे आस्थी जे आहेत ते इथे ठेवण्यात आलेले आहेत. परंतु अत्यंत चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे आस्थी जतन केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन भारत प्रधानसह कल्याणी वाघमारे, दिनमान न्यूज, पुणे.